नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मी डॉक्टर मृण्मयी भजक महिलांच्या सुरक्षिततेविषयी आज आपण बोलणार आहोत जेव्हा महिलांची सुरक्षितता हा विषय हाताळला जातो तेव्हा त्याला अनेक कंगोरे असतात आणि महिलांची सुरक्षितता हा कोणत्याही समाजाचा एक महत्वाचा असा भाग असतो आपल्याकडे महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक कायदे आहेत पण बऱ्याचदा असं होतं की ह्या कायद्यांची माहिती ही बऱ्याच महिलांना नसते आणि केवळ माहिती अभावी महिलांना अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या हिंसाचाराला बळी पडावं लागतं महिलांच्या सुरक्षिततेबद्दल काय काय कायदे आहेत याविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत सखी सह्याद्रीचा आजचा विषय काय आहे तो पाहूया आज आपण चर्चा करणार आहोत महिला सुरक्षा आणि कायदे याविषयी आणि या विषयातील तज्ज्ञ ॲडव्होकेट जाई वैद्य आज आपल्याबरोबर आहेत मॅम नमस्कार कार्यक्रम आपलं मनापासून स्वागत करते ॲडव्होकेट जाई वैद्य या वकील आहेत उच्च न्यायालय आणि कुटुंब न्यायालयामध्ये त्याचप्रमाणे महिलांच्या सुरक्षिततेविषयी आणि कायद्यांविषयी वेगवेगळ्या प्रकारचे लेख वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये आणि नियतकालिकांमध्ये त्यांचे प्रसिद्ध होत असतात आज आपण महिलांच्या सुरक्षिततेविषयी बोलणार आहोत कायद्यांविषयी बोलणार आहोत जेव्हा आपण महिलांविषयी बोलतो तेव्हा घरगुती हिंसाचार हाही एक प्रकार आहे त्याचप्रमाणे कामाच्या ठिकाणी म्हणजे जेव्हा स्त्री बाहेर पडते तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे हिंसाचार होतात आणि त्याविषयी काय कायदे आहेत याविषयी देखील बोलणार आहोत आपले जे प्रश्न आहेत ते नक्कीच अपेक्षित आहेत कारण विषय अतिशय महत्वाचा आहे संपर्कासाठी आमचे जे दूरध्वनी क्रमांक आहेत ते मात्र टिपून घ्या दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य आणि दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य शून्य दोन दोन हा आहे एसटीडी कोड मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि मोबाईल धारकांसाठी फोन जरूर करा पण आपल्या नेहमीच्या काही एक दोन तीन गोष्टी आहेत त्या मात्र लक्षात असू द्यात जेव्हा तुम्ही फोन कराल तेव्हा तुमच्या घरातल्या टीव्हीचा आवाज जो आहे तो अगदी कमी ठेवा किंवा बंद ठेवला तरी चालेल म्हणजे आपला आवाज जो आहे तो आमच्यापर्यंत अगदी व्यवस्थित पोहोचू शकेल आणि आजचा जो विषय आहे तो आहे महिला सुरक्षा आणि कायदे त्यामुळे विषयाला अनुसरूनच आपले प्रश्न असू द्यात म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त माहिती या विषयाची आज मिळू शकेल तर सुरुवात करू या कार्यक्रमाला मॅडम आपण जेव्हा म्हणतो की महिलांची सुरक्षितता असते तेव्हा एक घरातली सुरक्षितता असते आणि घराबाहेरची एक सुरक्षितता असते तर या दोन्ही विषयी आज आपण बोलणार आहोत पण कायदा काय सांगतो या बाबतीत हे अगदी टप्प्याटप्प्याने आपण बोलणार आहोत पण सुरुवातीला तुम्ही काय सांगाल की महिलांच्या सुरक्षिततेविषयी बरोबर एक आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की पूर्वापारपासून महिलांशी निगडीत असलेलं सगळ्यात महत्वाचं कार्यक्षेत्र हे घर मानलं जात होतं आता त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा महिला कार्यक्षेत्रात उतरल्या आहेत वेगवेगळ्या कार्यालयात आपली वेगवेगळी करिअर घडवत आहेत आपली ओळख आहेत इनफॅक्ट आपण काही दिवसांपूर्वीच पाहिलं की आत्ता जे भारताने चांद्रयान सोडलं आहे त्या चांद्रयानाच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती इस्रोमध्ये काम करणाऱ्या महिलांचाही सहभाग होता त्यामुळे त्याच प्रकारची ज्या प्रकारची पुरुषांकडून अपेक्षित असते त्याच प्रकारची कमिटमेंट त्याच प्रकारचं योगदान आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर आज महिला देत आहेत त्यामुळे महिलांसाठी सगळ्यात महत्त्वाची दोन क्षेत्रं आज कुठली असं पाहिलं तर एक आहे त्यांचं कुटुंब त्यांचं कौटुंबिक क्षेत्र आणि दुसरं त्यांचं कार्यालयीन क्षेत्र जिथे ते त्यांची कार्यालयीन कामाची करिअरची ओळख घडवतात स्वतःची एक आयडेंटिटी निर्माण करतात त्यामुळे या दोन्ही क्षेत्रांसाठी केवळ भारतीय दंडविधानावरती अवलंबून न राहता या दोन्ही क्षेत्रांसाठी महिलांना सुरक्षित वाटावं यासाठी खास कायदे आहेत त्यातला एक आहे घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा ज्याच्यामध्ये घरातील चार भिंतींमध्ये महिलांना सुरक्षित वाटण्यासाठी त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा हिंसाचार होऊ नये यासाठी आणि दुसरा भाग आहे तो सेक्शुअल हॅरेसमेंट एट वर्क प्लेस प्रोहिबिशन जो कायदा आहे त्याच्यामध्ये कार्यालयीन क्षेत्रामध्ये महिलांना त्यांचं संपूर्ण योगदान देण्यासाठी सुरक्षित कसं वाटेल यासाठीचा हा कायदा आहे सो हे दोन महत्वाचे कायदे या दोन क्षेत्रांसाठी महिलांसाठी आहेत मुख्यतः म्हणालात की हे दोन कायदे आहेत हे महत्वाचे आहेत तर इतर कायद्यांमध्ये आणि या कायद्यामध्ये काही फरक आहे का म्हणजे या कायद्यांद्वारे महिलांना काही फायदे होऊ शकतात का किंवा त्वरित मदत मिळू हो, शकते का अतिशय महत्वाचा फरक हा आहे की या दोन्ही कायद्यांमध्ये हा काय म्हणता येईल आपल्याला ज्याला विमेन सेंट्रिक की पीडित तक्रारदार ही महिला आहे विशेषतः आपण डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट सुद्धा पाहिला तर त्याच्यामध्ये सुद्धा हे महिलांच्या सुरक्षिततेसाठी केलेला हा विशेष कायदा आहे आपण जर का इंडियन पिनल कोड पाहिलं तर त्याच्यामध्ये कसं आहे की कुठलाही गुन्हा घडला तर ती गुन्हेगार व्यक्ती ही स्त्री किंवा पुरुष असू शकते काही एक ठराविक त्यातले जे महिलांच्या सुरक्षिततेसाठीचे जे से सेक्शन्स आहेत ते वगळता पण ह्या दोन्ही कायद्यांमध्ये पीडित व्यक्ती ही तक्रारदार ही महिलाच असणार आणि महिलांसाठी म्हणून हे खास कायदे पारित करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये आपली सामाजिक परिस्थिती सांस्कृतिक परिस्थिती घरांमधील कौटुंबिक परिस्थिती त्याच्यामध्ये महिलांना जे डिसएडव्हानेजेस येऊ शकतात या सगळ्याचा विचार करून त्या सगळ्याचा काय म्हणता येईल त्याच्यातनं सुरक्षितता कशी देता येईल हे करण्याचा या कायद्यांमधून विशेष करून प्रयत्न केला आहे म्हणजे उदाहरणार्थ आपण जर का घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायदा बघितला तर त्याच्यामध्ये व्हायलेन्स किंवा अब्यूज गैरवागणूक याचे किमान पाच वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत त्यामुळे uh, त्याच्यामधील uh, काय म्हणतो आपण एक अंब्रेला खूप hmm. मोठी केलेली आहे आणि व्याख्याची व्याख्येची व्याप्तीही खूप hmm. मोठी केलेली आहे त्याच्यामुळे वेगवेगळे प्रकारच्या uh, यांना जे महिलांना hmm. सामोरं जावं लागतं तो छळ म्हणून आपण सिद्ध करणं हे जास्त सोपं जातं अच्छा पण ह्याच्यामध्ये मला एक मूळ प्रश्न असा आहे की छळ आहे की नाही हे म्हणजे कसं सिद्ध करायचं महिलांनी किंवा कुठे ती एक रेषा असते की हे आमचे घरगुती वाद आहेत आणि मग हा एक छळ आहे हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे आणि तो कायद्याच्या क्षेत्रात येतो अर्थातच महिलांच्या बाबतीमध्ये कसं होतं की आपण कुठलाही जरी कायदा घेतला तरी सर्वच घटनांमध्ये महिलांची जी काही एक सामाजिक स्थान असेल किंवा इतर सर्व समूहामधील जे स्थान असतं हे बऱ्याचदा नातेसंबंधांवरती अवलंबून असतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्यामुळे हा महिलांच्या बाबतीतील कायद्यांमध्ये हा नेहमीच हा प्रश्न येतो की यातली कुठलीही गोष्ट ही दोन व्यक्तींच्या नातेसंबंध मदला की आपलं एक जनरल थोडंसं भांडण असतं किंवा कुठल्याही नातेसंबंधांमध्ये होणारे मतभेद असू शकतात थोडंसं घर्षण असू शकतं याच्यामध्ये मोडतात की हा ठरवून केलेला किंवा काही उद्दिष्टांनी केलेला छळ मानता येईल आणि त्याप्रमाणे तो गुन्हा मानता येईल का हा एक खूप मोठा नेहमीच प्रश्न असतो विशेषतः आपण जेव्हा सेक्शुअल हॅरेसमेंट ऍट वर्क प्लेस प्रिव्हेन्शनचा जो कायदा आहे तो जेव्हा बघतो त्यावेळेला बऱ्याचदा असाही आरोप होतो की महिलांकडून याचा गैरवापर केला जातो त्याच्या उलट महिलांना वाटत असतं की हे प्रूव्ह करणं खूप सोपं असतं की कोणी आपल्याकडे कशा नजरेने बघितलं किंवा कोणी आपल्याला काय उद्देशाने काय म्हटलं किंवा कशा प्रकारे आपला अपमान केला हे प्रत्येक वेळेला सिद्ध करणं तितकसं सोपं असतं आणि त्यामुळे हा नेहमीच प्रश्न निर्माण होतो की ही करिअरच्या स्पर्धेतनं निर्माण झालेली तक्रार आहे की हा खरोखरच होणारा छळ आहे की ज्याच्यासाठी आपल्याला पावलं उचलण्याची गरज आहे कायद्यानी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज आहे हे ठरवणं आणि हे करणं खूप कठीण जातं पण याच्यामध्ये मी एक सांगू इच्छिते की बऱ्याचदा ज्याला आपण म्हणतो सरकमस्टॅन्शियल एव्हिडन्स म्हणतो किंवा जो ज्या घटना घडतात त्या घटनांचा क्रम आपण जर का व्यवस्थित लावला आणि त्या जर का व्यवस्थितपणे आपण आपल्या तक्रारीत मांडू शकलो तर ते आपल्याला पुरावा म्हणून सिद्ध करणं खूप सहज सोपं जाऊ शकतं बरोबर आहे म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक केस प्रमाणे हे जे आहे ते ठरवतात बदलतात आपण घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा आहे त्याविषयी सुरुवातीला थोडस आपण सविस्तर बोलूया मॅडम की त्यामध्ये वेग तुम्ही म्हणालात की वेगवेगळे प्रकार येतात म्हणजे एक मानसिक छळ आहे शारीरिक छळ आहे किंवा आर्थिक छळ हा देखील एक नवीन प्रकार तुमच्याकडून मी ऐकला तर एकेका मुद्द्यावर आपण बोलूया शारीरिक छळामध्ये काय मोडतं आणि काय कायदा आहे बरोबर साधारणतः शारीरिक छळ हा समजणं लोकांना सोपं जातं त्याच्यामध्ये मारहाण असते किंवा मा एखाद्या वेळेला आपल्याला पुरेसं अन्न न, न दिलं जाणं हा सुद्धा जेवण न दिलं जाणं हा सुद्धा शारीरिक छळाचा भाग असू शकतो त्यामुळे शारीरिक छळ हे समजणं त्या मानाने लोकांना सोपं सोप सोप जातं की बाबा मा मला मारलं आहे किंवा मा मला उपाशी ठेवलंय आहे किंवा मला काही इतर शारीरिक त्रास दिला आहे तर तो शारीरिक छळ झाला ज्याच्या पुढची पातळी असते भावनिक किंवा मा मानसिक छळाची त्याच्यामध्ये एक उदाहरण आपल्याला द्यायचं झालं तर बऱ्याचदा असं होतं की महिलेनी एखाद्या मुलाला जन्म दिला की त्या मुलाचं संपूर्ण संगोपन तिच्याकडनं काढून तिची सासू किंवा घरातल्यानी इतरांनी करणं हे आ, सुद्धा बऱ्याचदा घडतं तर त्या अशा वेळेला तो भावनिक छळ होऊ शकतो किंवा तिला तिच्या स्वतःची जी स्व स्वप्रतिमा आहे ती मलीन होईल किंवा तिला अपमान वाटेल अशा प्रकारचं बोलणं तिचा त्यामुळे ज्याच्यामुळे तिचा आत्मविश्वास आत्मसन्मान गमावून बसेल अशा प्रकारचं बोलणं अशाही घटना खूप वेळा होतात की सततच्या टीकेमुळे किंवा तू हे बरोबर केलं नाही तू ते बरोबर केलं नाही तुला हे जमत नाही तुला ते जमत नाही अशा सततच्या टीकेमुळे सततच सतत लक्ष ठेवण्यामुळे सतत गाईड करण्यामुळे शेवटी मग ती महिला स्वतःचा स्वतः निर्णय घेणं स्वतःचा स्वतः विचार करणं स्वतःविषयी काही चांगली प्रतिमा असणं हेच विसरू शकते हा एक मानसिक किंवा मा भावनिक छळाचा भाग झाली बरोबर मॅडम आपण आणखी बोलणार आहोत याविषयी पण आपल्याला एक पहिला फोन येतोय कार्यक्रमातला तो घेऊया किशोर सपकाळ पुण्याहून बोलतात आपल्याशी नमस्कार बोला नमस्कार मॅडम नमस्कार टीव्हीचा आवाज कमी करा आणि सलग प्रश्न विचारा हो मॅडम जर त्या मुलींच्या साठी हा कायदा आहे हॅलो हो बोला मुलींच्या कायद्या मुलींच्या संरक्षणासाठी कायदा बनवलेला आहे तर मुलींच्या आईसाठी पण कुठे काहीतरी कायदा बनवला पाहिजे म्हणजे कारण मुलीची आई सुद्धा खूप प्रपंचा डवळाडवळ ढवळ करते जर बोला हा तर मुलींच्या आईसाठी काहीतरी कायदा बनवला पाहिजे सरकारने तुम्हाला जर का अशी वेळ येत असेल की तुम्हाला तुमच्या सासूबद्दल काही तक्रार करायची असेल तर ती तक्रार तुम्ही असंही पोलिसांमध्ये जाऊन करू शकता त्याच्याबद्दल काही तुम्हाला अडचण येण्याचे कारण नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्या तुम्हाला काही वैवाहिक का प्रश्न असतील अडचणी असतील आणि त्या जर का समुपदेशांनी सुटत नसतील तर इतर जे कायदेशीर वैवाहिक कायद्यांमधले जे पर्याय आहेत ते तुम्हाला आ, आ, हे कर, आ, वापरता येतील तुम्हाला घटस्फोट हवा असेल वेगळं राहण्याची इच्छा असेल किंवा इतर काही प्रश्न असतील इतर कोणी तुमच्या संसारात ढवळाढवळ करू नये म्हणून काही हे असेल तर त्याच्यासाठी वेगळे उपाय आहेत ते कौटुंबिक न्यायालयात जाऊन किंवा कौटुंबिक समुपदेशकांकडे जाऊन त्याच्यामधून काही समस्येचा उकल मिळू शकते का हे तुम्ही पाहू शकता नक्कीच म्हणजे समस्या जरी वेगवेगळ्या प्रकारच्या असल्या तरी त्या प्रत्येक समस्येची उकल असते आणि कायदा कसा मदत करू शकतो आपल्याला यामध्ये याविषयी जाणून घेणार आहोत कार्यक्रमातून मॅडम आपण घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायद्याबद्दल बोलत होतो आणि मानसिक छळ याबद्दल त्याच्याविषयी बोलताना हो बोलता एक महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की आता जसं जग पुढे जात आहे थोडंसं ज्याला म्हणता येईल की महिला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती काम करतायत साधारणतः सामाजिक वीण बदलतीये आज एल जी बी टी क्यू यांचेही प्रश्न आता पुढे येत आहेत कौटुंबिक नातेसंबंध बदलायला लागले आहेत त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता पूर्वी कसं होतं की एखादं मूल असायचं आता एखादं मुलाच्याही मुला पलीकडे जाऊन बऱ्याचदा ज्याला डिंक्स म्हणतात की आ, डबल इन्कम नो किट्स असं अशी जोडपी आहेत बऱ्याचदा आता असंही दिसतं की कुटुंबातील नातेसंबंधांपेक्षा मैत्रीची ही जास्त पुढे येत आहेत ते जास्त सोयीस्कर वाटतंय लोकांना सो so, अशा प्रकारे जेव्हा सामाजिक बदल घडतायत आज कुठल्याही आपण मुंबईसारख्या शहरामध्ये बघितलं तर साधारणतः दहा तास कामाचे एक एक तास जाण्या येण्यामध्ये माणूस बारा तास घराबाहेर असतो उरलेल्या बारा तासात आठ तास तुम्ही विश्रांतीचे धरले सहा तास धरले तरी देखील उरलेल्या वेळामध्ये किती कुटुंबाबरोबर इंटरॅक्शन होते किती नातेसंबंध टिकवता येतात अशा प्रकारचे जे वेळेचं बंधन आहे या सगळ्या ताणतणावांचे जे परिणाम नातेसंबंधांवर दिसत आहेत त्याच्यामध्ये माझ्या एक असं लक्षात येत आहे की कि इमोशनल किंवा मानसिक छळ ह्याची जी व्याख्या आहे ही आता खूप तरल होत चालली आहे दिवसेंदिवस बरं की सेन्सिटिव्हिटी जी आहे या नातेसंबंधांमधली ती खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे म्हणजे इतकी साधी गोष्ट असू शकते आपण पूर्वी पाश्चात्य देशांमधल्या या गोष्टींबद्दल पूर्वी विनोद व्हायचे किंवा त्याच्याबद्दल आपण हसत होतो की मला माझ्या जोडीदारांनी पाळलेलं कुत्रं आवडत नाही म्हणूनसुद्धा तिथे घटस्फोट घेतला जातो तर आता हळूहळू थोडंसं तसं आपणही त्या बाजूनी झुकतो आहे की इतक्या फास्ट आणि गतिमान आयुष्यामध्ये आपल्याला काही गोष्टी बदलल्या तर ते, तेवढा तो बदललेला सांधा ऍडजस्ट करणं पण फार कठीण जात आहे त्यामुळे ही जी छळ या भागाची किंवा या व्याख्याची जी तरलता आहे ही आता दिवसागणिक आपल्याला बदलताना दिसते आहे आणि हा छळ हा मला आवडलेल्या मित्राकडे किंवा मैत्रिणीकडे तुम्ही जाऊ दिलं नाही तर तो सुद्धा छळ असू शकतो कारण माझी जी, जी अनवाइंडिंगची किंवा विश्रांती घेण्याची आरामाची रिक्रिएशनची व्याख्या आहे ती तुमच्या व्याख्याशी जमत नाही म्हणून मला तुम्ही ते करू देणार नसाल तर ते कसं जमेल म्हणजे तुम्ही म्हणता कसं की ह्या ज्या व्याख्या आहेत छळाच्या त्या खूप अशा बारीक तरल, तरल होत चालल्या कायदा काय सांगतो याविषयी हा खूप ज्याला आपण म्हणून खूप वाढता आणि टोकाचा व्यक्तिवाद आहे त्याच्यामधून ह्या बदल होत चाललेले आहे सो कायदा या सगळ्याबरोबर समाजाबरोबर चालणं हे कायद्याला करावंच लागेल कायद्यामध्ये जसं समाजाचं प्रतिबिंब आहे तसं कायद्याचं प्रतिबिंब हे समाजामध्ये उमटत बरोबर आहे कायद्याविषयी आपण बोलणार आहोत फो, फोन येतोय तो घेऊया संजय सुरवे आपल्याशी बोलतात नमस्कार बोला हॅलो हॅलो बोला हा महिला सुरक्षा यामध्ये माझा पहिला प्रश्न आहे हा भारतीय संस्कृती श्रेष्ठ की महिला सुरक्षा कायदा आणि दुसरा प्रश्न आहे घरामध्ये आपल्या संस्कृती संस्कार घेताना त्याचे मार्गदर्शन करताना ज्येष्ठ व्यक्तीकडून त्याकरता बंधन टाकणे म्हणजे होतो का कायदा काय म्हणतो बरं धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल त्यांनी एक प्रश्न असा विचारला की भारतीय संस्कृती श्रेष्ठ कि कायदा कायद्याचा प्रश्न जो होता ते त्यांनी दोन भागात जरी विचारला असला तरी देखील त्या त्याचा मतितार्थ एकच आहे की भारतीय संस्कृती आणि महिला सुरक्षितता या दोन्ही गोष्टी एकमेकांना विरोधी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे त्याच्यातलं महत्त्वाचं जास्त काय हे तुम्ही सांगावं अशी त्यांची अपेक्षा आहे अर्थात असा कायद्याशी धरून प्रश्न नाही आहे कायद्याच्या बाहेरच्या क्षेत्रातला आहे पण आपण जेव्हा जेव्हा महिला सुरक्षितता किंवा महिलांचे कायदे यांचा जेव्हा विचार करतो तेव्हा हे सामाजिक गोष्टी आपल्याला आड करता येत नाहीत हे या प्रश्नातनं आपल्याला खूप चांगल्या रीतीने दिसतं की जोपर्यंत आपली मानसिकता किंवा आपली विचार करण्याची जी पद्धती आहे था, था, ही महिला सुरक्षितता इन्क्लुझिव्ह म्हणजे महिला सुरक्षितता ही आपल्या विचार करण्याच्या किंवा चांगल्या वागण्याच्या क्षेत्राच्या बाहेरची नाही हे आपण जोवर मान्य करत नाही तोवर आपल्याला हे प्रश्न असे पडत राहतील आता भारतीय संस्कृतीमध्ये महिला सुरक्षितता ही अंतर्भूत नाही का महिला सुरक्षितता म्हणजे त्याचं भारतीय संस्कृतीला काही वावडं आहे का हा प्रश्न आपण आपल्याला विचारायला हवा आणि तो प्रत्येकाने आपापल्या याने सोडवावा किंवा कारण भारतीय संस्कृती असं काही सर्टिफिकेट किंवा असं नसतं की बाबा हा ही भारतीय संस्कृती आहे असं काही सर्टिफाईड गोष्ट नाही आहे त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या परीने आपापल्या घरातून आपापल्या कुटुंबाच्या पद्धतीतून ही भारतीय संस्कृती जपली जाते त्याच्यामध्ये किती फ्रीडम असावं किती दुसऱ्याला वाव असावा किती व्यक्तिवाद असावा किती कुटुंबासाठी सॅक्रिफाईस असावं हा मला वाटतं प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याला आपण या कायद्याच्या क्षेत्रात न आणणं हे सगळ्यात जास्त उत्तम बरोबर आहे आणि ज्या समाजामध्ये महिला ही सुरक्षित असते तोच समाज सुरक्षित सुदृढ आणि सुसंस्कृत देखील असतो असं म्हणायला हरकत नाही Uh, मॅडम आर्थिक uh, ह्याच्यामध्ये हो, त्याच्याकडे येऊया आर्थिक हिंसाचार म्हणजे आपण त्याच्याकडे येऊया आपण मी म्हंटल तसं की शारीरिक हिंसाचार समजू शकतो आपल्याला मानसिक हिंसाचार मी आता म्हटलं तसं की त्याच्यामधला एक महत्वाचा घटक जो आता दिवसेंदिवस बदल होत चाललाय की खूप तरलता त्याच्यामध्ये येत चालली की छळ नेमकं कशाला म्हणायचं त्याच्या पुढचा एक भाग आहे आर्थिक हिंसाचार आता आर्थिक हिंसाचार म्हणजे नेमकं काय तर आपल्याला एवढे दिवस जे माहिती होतं त्याप्रमाणे हुंड्याची मागणी करणं किंवा माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावणं हा एक भाग होता पण या व्यतिरिक्त आपल्या तिचे म्हणजे एखाद्या महिलेचे जर का काही कागदपत्र असतील काही इन्व्हेस्टमेंटचे पेपर्स असतील तिचा काही पगार असेल तिचे बँक बुक, पासबुक चेकबुक असेल तर हे कागदपत्र तिला न देणं त्याला तिला ॲक्सेस नसणं तिला पैसे देण्यासाठी नकार देणं तिचेच पैसेसुद्धा तिला मिळण्याचा किंवा त्या बाबतीत तिला स्वातंत्र्य नसणं हे आर्थिक हिंसाचारात मोडू शकतं सो इतका काळ हे फार तर फार मानसिक भावनिक अशा याच्या खाली मोडलं असतं पण आता आर्थिक हिंसाचार हे कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायद्यामध्ये हे एक वेगळी व्याख्या केली गेल्यामुळे याला पूर्णपणे काही बाबतीत न्याय नाही मिळू शकतो आता उदाहरणार्थ दोन आणखी महत्वाच्या गोष्टी ज्या डोमेस्टिक व्हायलन्स अॅक्ट मध्ये अंतर्भूत केल्या आहेत की ज्या इतर महिला कायद्यामध्ये नाहीत त्यातली एक महत्वाची गोष्ट आहे की जर का या हिंसाचाराची शिकार झाल्यामुळे किंवा कुठल्याही कारणामुळे त्या महिलेच्या आर्थिक कमाईवरती परिणाम झाला असेल तिला हा म्हणजे ती काही चार दिवस समजा नोकरीला जाऊ शकली नाही त्याच्यामुळे तिचे पैसे कापले गेले तर तो लॉस ऑफ पे ती मागू शकते अच्छा की मला हा जे काही आर्थिक नुकसान झालं ते मला त्याची ते भरून मिळावं आणि दुसरा एक महत्त्वाचा भाग या कायद्यामध्ये आहे की तिला जर का अशा हिंसाचाराला तोंड द्यावं लागलं तर तिला नुकसान भरपाई मागता येते सो एवढे दिवस या कुठल्याही कायद्यांमध्ये ही नुकसान भरपाईची तरतूद नव्हती जी या कायद्यामध्ये आहे सो ह्या दोन महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत या बऱ्याचदा अजूनही महिलांना माहिती नसतात तर अशा वेळेला तुमच्या तुम्ही काही जर का पैसे दिले असतील काही कारणासाठी घरच्यांना किंवा आणि ते तुम्हाला परत मिळाले नसतील किंवा तुमच्या काही इन्व्हेस्टमेंट्सना तुम्हाला ऍक्सेस नसेल बऱ्याचदा असं होतं की कौटुंबिक याच्यामध्ये जे इन्कम टॅक्स रिटर्न्स असतात ते एकत्रितरित्या भरले जातात आणि बऱ्याचदा महिला फक्त चेकबुक्सवरती सह्या करतात किंवा हे कागद आहे त्याच्यावरती सही करून ठेव पण तिला ते माहिती नसतं आणि मग कधी विभक्त व्हायचे किंवा न्यायालयात जायची वेळ आली तर या गोष्टी तिला माहिती नसतात की मीच काय केलंय किंवा माझ्या नावाने काय केलं गेलंय तर अशा वेळेला हे परत मिळण्यासाठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता तुम्हाला जो काही त्रास झाला असेल त्याची नुकसान भरपाई तुम्ही मागू शकता आणि तुम्हाला काही कारणामुळे जर का काही आर्थिक नुकसान झालं असेल तर त्या आर्थिक नुकसान भरून मिळावं म्हणूनही तुम्ही अर्ज या कायद्याखाली करू शकता बरोबर आहे बऱ्याचदा असं होतं की घरामधले जे सगळे आर्थिक व्यवहार आहेत म्हणजे अगदी स्त्री जरी कमावती असली नोकरी करणारी किंवा व्यवसाय करणारी असली तरी आर्थिक व्यवहार सगळे हे पुरुषांकडे असतात हो। तर मग अशा वेळी काही कायदा वेगळा सांगतो का किंवा स्त्रियांनी याच्यामध्ये काय काळजी घ्यावी हे मला आवडेल तुमच्या हे खूप कॉम्प्लिकेटेड हा खरं प्रश्न आहे आणि खूप तो अतिशय कॉम्प्लेक्स होतो म्हणजे थोडक्यात धरलं तर चावतं uh, सोडलं तर पळतं अशी महिलांची बऱ्याचदा गत होते की आपण विचारावं तर मनी माइंडेड आहे पैशाची पडली आहे प्रॉपर्टीसाठी लग्न केलं आहे असं म्हटलं जातं आणि तुला काय करायचं आहे तुला घरात सगळ्या सुविधा आहेत ना सगळ्या गोष्टी आहेत ना तुला मग तुला या नसत्या चौकशा कशाला पाहिजेत अशा सुद्धा असं सुद्धा ऐकवलं जातं फार थोड्या वेळा महिलांना घरामध्ये काय चालतं किंवा पैसा कुठून येतो कुठे जातो कशा प्रकारे इन्व्हेस्ट केला जातो हे फार थोड्या वेळा माहिती असतं बहुतांश घरांमध्ये आज भारतीय समाजामध्ये एक हिंदू जॉईंट फॅमिली एकत्रित कुटुंब पद्धती असेल तर त्या कुटुंब पद्धती मध्ये जो काही पैसा येईल तो घरातील मोठ्या माणसांकडे द्यायचा आणि मग मोठी माणसं ठरवतील हा पैसा कशासाठी वापरायचा कसा इन्व्हेस्ट करायचा आणि माझ्या माहितीत अशी अनेक उदाहरणं आहेत की जिथे जर का महिलेनी म्हटलं की बाबा हा माझा पगार आहे हा मी सगळा देणार नाही माझ्याकडनं जे काही कॉन्ट्रीब्युशन असेल ते मी देईन पण मी माझा सगळा पगार देणार नाही आणि माझे जे काही इन्व्हेस्टमेंट असतील माझे जे काही बचत असेल ती मग माझी मी मॅनेज करीन आणि माझे व्यवहारे आर्थिक व्यवहार मी वेगळे ठेवीन ते असं म्हटल्यावरती खूप त्याच्यावरती आक्षेप घेतला जातो त्याचा खूप राग येतो आणि जसं ते भारतीय संस्कृतीच्या विरोधात समजलं जातं की महिलेनी आर्थिक स्वातंत्र्य मागणं हेच मुळात कुटुंबाच्या वेलबिईंगच्या अगेन्स्ट आहे असं समजलं जातं सो यामध्ये कुठेतरी बदल होण्याची आवश्यकता आहे त्यामुळे याला नेमकं उत्तर काय हे कोणी सांगू शकणार नाही पण शेवटी असं आहे की महिलेला आपल्याला स्वावलंबी करायचं असेल तिला जर का सक्षम म्हणायचं असेल तर तिचे तिला तिचे आर्थिक व्यवहार कळणं त्या आर्थिक व्यवहारांची जबाबदारी तिने घेणं बऱ्याचदा जी अशी पुरुषांची तक्रार असते की खूप खर्च अतिशय होतो किंवा खूप चैनीच्या गोष्टींवरती खर्च होतो सतत पैसा मागितला जातो तर अशा वेळेलाही मर महिलेला हे आर्थिक शिक्षण असणं आणि तिची जबाबदारी आर्थिक तिने घेणं आणि हे तिला घेऊ देणं यातनं सुद्धा या, या प्रश्नांना उत्तरं सापडू शकतात शेवटी पुरुष असो महिला असो एक कुटुंब म्हणून तुम्ही जेव्हा एकत्र येता तेव्हा त्या कुटुंबातल्या प्रत्येक घटकाने आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि जबाबदार तयार असणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे महिलांना मी एवढंच सांगू इच्छिते की त्यात त्यातल्या त्यात तुम्हाला जितके व्यवहार माहिती असतील जितके व्यवहार कळत असतील निदान त्याची कुठेतरी नोंद ठेवणं त्याची काहीतरी माहिती ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे सदैव आर्थिक दृष्ट्या परावलंबी असणं ही काही चांगली गोष्ट नाही आपल्याला एक फोन येतोय हो उमा केंजळे आपल्याशी बोलत नमस्कार बोला माझा प्रश्न असा आहे हॅलो हो बोला ना माझा प्रश्न असा आहे की आजकालची तरुण मुलांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण खूप दिसतं तर त्यांच्यात सहनशीलता कमी झाली आहे असं आपलं मत आहे का आणि त्यांच्यामध्ये असणारा स्ट्रेस जो आहे तो त्यांच्या कामामुळे आहे का आणि घरातली आजूबाजूची मंडळी जी त्यांच्या संसारात ढवळाढवळ करतात त्यामुळे घटस्फोटाचं प्रमाण जास्त आहे का आपलं मत काय आहे आपण सांगावं हो। प्लीज मी फोन ठेवते धन्यवाद आपल्या फोन बद्दल नक्की हा जो प्रश्न आहे हा कायद्याशी थोडासा निगडित आहे पण मुख्यतः हा सामाजिक प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मॅडम देतील त्यांचं मत काय आहे ते आपण जाणून घेणारच आहोत आपल्याला फोन आला होता आणि त्यांनी असं विचारलं होतं की घटस्फोटांचं प्रमाण हल्ली खूप वाढताना दिसतंय आणि त्याची कारणही त्यांनीच सांगितली होती की सहनशीलता कमी झाली आहे का <laughs> किंवा नक्की काय त्याबद्दल तुमचं मत काय असं त्यांनी विचारलं होतं मला स्वतःला असं वाटतं की घटस्फोटांचं प्रमाण वाढलं आहे का असं जर का आपण विचार करायला गेलो तर ते थोडासा एक ज्याला आपण कम्पॅरेटिव्ह म्हणतो तुलनात्मक म्हणतो तसा तो प्रश्न होतो आणि तुलना करताना मग आपण नेमकी डेडलाईन कुठली ठेवतोय की या वर्षापेक्षा या वर्षात वाढलं का मग आपल्याला हेही बघायला पाहिजे की मग त्या वर्षापेक्षा या वर्षात लोकसंख्येचं प्रमाण किती वाढलं मग तेव्हा लोकसंख्येच्या प्रमाणाच्या प्रमाणात घटस्फोट किती होते आणि आता किती आहेत सो असा हा सगळा स्टॅटिस्टिक्सचा गेम आहे मला असं वाटतं की घटस्फोट काही दिसणारे असतात काही न दिसणारे असतात म्हणजे काही कायदेशीर असतात काही कायदेशीर नसलेले असतात की ज्यामध्ये मनं दुभंगलेली असतात माणसं वेगळी राहतात प्रत्यक्षात कोर्टातनं जाऊन घटस्फोट घेत नाहीत पण त्यांचा मनाने घटस्फोट झालेला असतो अशाही कित्येक कुटुंब असतात हा त्यातला एक भाग झाला त्यामुळे घटस्फोटांचं प्रमाण वाढलंय का हा माझ्या मते अतिशय विवादात्मक प्रश्न आहे पण होय आता असं आपल्याला चित्र दिसतं की जवळपास एक पाच किंवा दहा आपण घरं घेतली तर त्यातल्या निदान तीन ते चार घरांमध्ये कुठे ना कुठे कोणाचा ना कोणाचा तरी काहीतरी घटस्फोट झाला आहे असं आपल्याला ऐकू तरी येतं आपल्या बोलण्यामध्ये जाणवतं त्यामुळे घटस्फोटांचं प्रमाण आपल्याला दिसतंय आता असं निश्चितच आपल्याला म्हणता येईल पण त्याची कारणं अनेक आहेत जसं आपण आत्ता म्हणतोय तसं कुठेतरी आपण जो संक्रमणाचा काळ आहे की पूर्वी कसं होतं पूर्वीच्या आपल्या क्लोज इकॉनॉमीमुळे सुद्धा बाहेरगावी mm. म्हणजे परदेशात कोणी गेलं किंवा विमान प्रवास केला तरी आपल्याला वाटायचं अरे वा केवढी मोठी oh. गोष्ट आहे एक जण mm. विमानाने जाणार असला विमान तर चार जण विमानतळ बघायला नुसते <laughs> जायचं की आम्ही विमानतळावर जाऊन आलो याला सोडून आलो आमचं कोणतरी परदेशात गेलं त्याच धर्तीवरती आता तिकडनं आपण एकदम इतकं उलटं फिरलो आहे की आपल्याकडे जवळपास घरटी कोण ना कोणतरी अमेरिकेत आहे परदेशात आहे कुठेतरी नोकरी करतं आहे काही नाही तर आय टीमुळे आपला संपूर्ण जगाशी संपर्क आहे वेगवेगळे -वेग कल्चरल इन्फ्लक्सेस आपल्यावरती खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे एक आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की आपलं जे सध्याचं जीवन पद्धती आहे किंवा जे कौटुंबिक जीवन आहे याच्यावरती इतके अनेक विविध फॅक्टर्स काम करतात की त्याचं एक आपल्याला कारण सांगता येणार नाही पण एक मात्र निश्चित आहे की एकीकडे आप आपण जे ज्याला ट्रॅडिशनली भारतीय संस्कृती म्हणतो त्या गोष्टी एकीकडे एक एक जपताना दुसरीकडे आपण ग्लोबलायझेशनच्या जगा जगामध्ये खूप वेगळ्या जगाला सामोरं जातो आहे आणि त्या दोन्हीची सांगड घालणं जे आहे हे फार अवघड झालं आहे कारण एकाच घरामध्ये आपण पाहायला गेलं तर साधारणतः एक कमीत कमी आपण धरूया सत्तरी ते वय वर्ष दहा याच्यापर्यंतचं एक चार ते पाच लोक तरी असतात मग आता त्यांच्या जीवनपद्धती त्यांचे विचार आणि घरामध्ये नवीन आलेलं माणूस त्याचे विचार त्याची जीवनपद्धती हे सगळं समावून घेणं हे फार कठीण होत चाललंय आणि एकूणच मिळून जे कामाचे ताणतणाव किंवा वेळेची जी ओढाताण आहे या सगळ्यामध्ये हे ताणतणाव सहन करण्यापेक्षा एक स्टेबल काहीतरी लाईफस्टाईल असणं हे खूप महत्वाचं वाटतं लोकांना त्याच्याही पुढे जाऊन आजची जी तरुण पिढी आहे त्यांचं जीवन इतकं गतिमान झालंय म्हणजे आता आपण पाहिलं तर एक छोट्याशा गोष्टीतनं आपल्याला त्यांचा विचार करण्याची पद्धत दिसते की बरेच जण म्हणतात आता नवीन पिढी हे कायम घर घेण्याच्या भानगडीत पडत नाही बिकॉज दे आर मुव्हिंग ऑल द टाइम बरोबर आहे या नोकरीतनं त्या नोकरीत त्या नोकरीतन या नोकरीत पुढे जिथे जास्त संधी मिळेल तिथे जात असतात आपण कुठे स्थिर होणार आहोत हे त्यांना कदाचित माहिती नसतं किंवा मा आई वडिलांनी दिलेलं घर आहे वेगळं घर गर घ्यायची गरज नाही सो so, ह्या त्यांच्या जे एक थोडस एक नोमॅडिक माइंडसेट आपण ज्याला म्हणू त्या याच्यामध्ये स्थिरस्थावर होणं एक मोठी जबाबदारी घेणं हे सुद्धा बऱ्याचदा बंधनकारक वाटतं बरोबर म्हणजे खूप आपलं आपण म्हणतो खूप फॅक्टर्स आहेत त्याच्यावरती काम करणारे आज लग्नाचं वय सुद्धा म्हणजे मुलींच्या असतील मुलांच्या असतील करिअर म्हणून स्टेबिलाइज होऊन ते तिशी पर्यंत गेले किंवा इव्हन आता तिशी पर्यंत असलेली जी आयटी मधली किंवा अशी मुलं आहेत ती म्हणतात आम्हाला लग्न नाही करायचं आम्ही आहोत तसे ठीक आहोत हवं तिथे जाता येतो मूल नको मुलामुळे बंधनं येतात सो so, या अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे याच्यावर परिणाम होतोय त्यामुळे विवाह समुपदेशन आणि सगळ्यात महत्वाचं मला स्वतःला असं वाटतं की जोपर्यंत त्या व्यक्तीची लग्न करून जबाबदारी घेण्याची आणि जबाबदार होण्याची तयारी नाही मानसिकदृष्ट्या बाकीचं तर मी बोलतच नाही तर तोपर्यंत आपणही समाज म्हणून त्यांना नाही लग्न केलंच पाहिजे लग्न झालंच पाहिजे या बाबतीत आपण कंपल्सरी किंवा जबरदस्ती करू नये असं माझं स्पष्ट मत आहे बरोबर आहे आपण जो आता मॅडमने मुद्दा सांगितला की तरुण पिढी जबाबदार आहे आणि त्यांची जबाबदारी जोपर्यंत ते स्वतः घेत नाहीयेत तोपर्यंत कुणीही त्यांच्यावर जबरदस्ती करू नये मॅडम पुन्हा आपण महिलांच्या सुरक्षिततेकडे येऊया आपण घरगुती हिंसाच्यावर प्रतिबंधक कायदा बघितला तसंच जेव्हा स्त्री कामाच्या निमित्ताने घराबाहेर असते किंवा कामाच्या ठिकाणी असते तर तिथे तिला सुरक्षित वाटावं आणि तिथे ती पूर्णपणे सुरक्षित असावी यासाठी काय कायदे आहे बरोबर साधारणतः दोन हजार तेरा साली हा सेक्शुअल हॅरेसमेंट प्रिव्हेन्शन प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ॲक्ट टू थाउजंड थर्टीन हा पास झाला ज्याच्यामध्ये कामाच्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर आज महिला काम करतात महिलांना अर्थार्जन ही एक खूप मोठी गरज असते त्यांच्या स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या करिअरसाठी त्यांच्या स्वतःच्या फुलफिलमेंटसाठी या सुद्धा कित्येकदा अशाही आज एकल महिला आहेत की ज्यांच्यासाठी आपलं करिअर किंवा आपलं वैयक्तिक अर्निंग हा एकमेव इन्कमचा सोर्स असू शकतो त्यामुळे हे सगळं लक्षात घेता महिला जिथे काम करतात तिथे केवळ काम आपलं नोकरी जाईल किंवा या दबावापोटी त्यांना अशा प्रकारचा त्यांचा मिसयूज होऊ नये किंवा त्यांना अशा प्रकारच्या दबावाला बळी ठरू नयेत यासाठी हा कायदा पारित करण्यात आलेला आहे याची सुरुवात आणि हिस्ट्री ही खूप मोठी आहे आता मी त्याच्यामध्ये जात नाही आपण आता त्यातल्या काय प्रोव्हिजन्स आहेत तेवढ्या बघूया या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणं आणि महिलांसाठी कार्यालय सुरक्षित ठेवणं ही त्या त्या कार्यालयाच्या मालकाची म्हणजे तो जो काम व्यवसाय असेल त्या व्यावसायिकाची जबाबदारी असते की त्यांनी हे सुरक्षित वातावरण महिलांसाठी निर्माण केलं पाहिजे तर कामाच्या ठिकाणी होणारं लैंगिक शोषण याचे परत दोन भाग पडतात एक असतं की ज्याच्यामध्ये डायरेक्ट मागणी केली जाते की बाबा तू हे कर म्हणजे तू माझ्याबरोबर संबंध ठेव हो, तर तुला हे प्रमोशन मिळेल किंवा तुला चांगला पगार मिळेल किंवा तुला या मोठ्या प्रोजेक्टवरती मी काम देईन किंवा परदेशी पाठवीन अशा प्रकारची ही डायरेक्ट मागणी असते किंवा मग उलट्या प्रकारची धमकी असते की तू हे हे नाही केलंस तर मग तुला या गोष्टी आम्ही देणार नाही किंवा तुला या गोष्टी मिळणार नाही याला आपण लैंगिक शोषण हे आपल्याला समजण्याच्या अखत्यारीत असतं दुसरा जो भाग आहे हा बऱ्यापैकी छुपा असतो म्हणजे एखाद्या महिलेला अशा प्रकारे त्रास द्यायचा की ज्याच्यामध्ये तिला डायरेक्ट तिच्याशी बोलणं नसतं डायरेक्ट तिच्याशी संपर्क नसतो पण एकूणच कार्यालयीन वातावरण अशा प्रकारे बिघडवायचं की त्या तिकडे तिला शांतपणे काम करणं अशक्य व्हावं याचं एक उदाहरण द्यायचं म्हणजे एक मोठ्या कंपनीमध्ये असे वर्क स्टेशन्स होते म्हणजे मोठा हॉल आणि त्याच्यामध्ये वर्क स्टेशन्स होते तर त्या वर्क स्टेशन्समध्ये काम करणाऱ्यापैकी एका एक जी महिला होती ती सिंगल वुमन होती तिने विवाह होती, होती, तीला तीला त्या त्या केला नव्हता अविवाहित होती आणि ठरवून अविवाहित होती तिला एकटीला राहायचं होतं तर त्यामुळे त्या महिलेला कायम टार्गेट केलं जायचं तर तिच्याशी कोणी प्रत्यक्ष बोलायचं नाही पण तिला ऐकू येईल अशा याच्यामध्ये काही वाक्य किंवा काही एकमेकांमध्ये पुरुष कर्मचारी होते ते काही एक्सचेंजेस करायचे की ते तिला कळायचं हे आपल्याला उद्देशून पण कुठेही हे आपल्याला उद्देशून हे तिला सिद्ध करता यायचं नाही त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सतत ते बोलणं ऐकून घेऊन तिथे काम करणं तिला अतिशय असह्य झालं पण त्यावेळेला हा कायदा नव्हता ती म्हणाली शेवटी मी ती नोकरी बदलली आणि दुसरी नोकरी घेतली आता सुदैवाने तिला ती नोकरी दुसरी मिळाली आणि सगळं झालं पण नाही इथं अशा परिस्थितीत काम करणं अशक्य झालं म्हणून आपली नोकरी गमावणं हे त्या महिलेसाठी बऱ्याचदा असं होतं की महिलेने नोकरी गमावली तर त्यातला सिरियसनेस लोकांना कळत नाही पण एखाद्या पुरुषांनी अशा कारणासाठी नोकरी गमावली तर मात्र त्यांना ते, ते वाटतं की अरे अख्खं कुटुंब आता रस्त्यावरती येईल पण हाच भाग महिलेसाठी सुद्धा तितकाच महत्वाचा असू शकतो आणि कित्येकदा केवळ नोकरी ही पुरुषासाठी काय आणि महिलांसाठी काय ही काही केवळ तुमचं अर्निंगचं साधन तुमचं पैसा कमावण्याचं साधन नसतं तर ती तुमची एक ओळख असते तुमचं करिअर असतं ते तुमचा आत्मसन्मान तुमची ओळख त्याच्याशी निगडित असते त्यामुळे हा एक खूप मोठा त्रासाचा हे होऊ शकतो तर हा सगळा विचार या कायद्यामध्ये केलेला आहे बरोबर पण आता तुम्ही जे वेगवेगळे सांगितले प्रकार की कशा पद्धतीने हा छळ केला जाऊ शकतो तर असा जर छळ होत असेल तर मग महिलेनी पहिली पायरी काय करा करावी बरोबर या कायद्यामध्ये त्यांनी अंतर्गत तक्रार समिती ही प्रत्येक व्यवसायाच्या ठिकाणी असावी असं म्हटलेलं आहे या अंतर्गत तक्रार समितीची प्रमुख ज्याला आपण कार्याध्यक्ष म्हणू शकतो ती आ, त्या कामाच्या ठिकाणी काम करणारी सगळ्यात सिनियर महिला जी असेल ती असावी आणि मग पन्नास टक्के त्या समितीमध्ये महिला असाव्यात आणि इतर कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी त्याच्यावरती असावेत या व्यतिरिक्त एक बाहेरनं एखाद्या सामाजिक संस्थेशी निगडित असलेली व्यक्ती असावी की जी पूर्णपणे इंडिपेंडंट असेल त्यामुळे या कारण नाही तर कसं होईल की सगळेच जण जर का कार्यालयीन याच्यातले असतील तर एखाद्या महिलेला टार्गेट करणं किंवा एखाद्या कर्मचाऱ्याला टार्गेट करणं विक्टिमाइज करणं हे शक्य होऊ शकतं त्यामुळे एक इंडिपेंडंट व्यक्तीही त्याच्यात असते सो कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की असं जर का तुम्हाला कुठल्याही प्रकारचा महिलेला कर्मचाऱ्यास जर का हा त्रास जाणवला तर तिने लिखित स्वरूपात तक्रार द्यायची आहे ही तक्रार लिखित स्वरूपातच असली पाहिजे याचं कारण असं आहे की तो महिला कर्मचाऱ्यासाठी म्हणजे केवळ तीच एक पीडित असू शकते हा एक भाग झाला आणि दुसरा भाग असा आहे की हे खूप सब्जेक्टिव्ह असू शकतं म्हणजे जो मला लैंगिक छळ वाटतो तो कदाचित दुसऱ्या व्यक्तीला वाटणार नाही कारण आपण म्हणजे कार्यालयाच्या ठिकाणी असं होतं की आपण खूप वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीवरून एकत्र आलेलो असतो त्यामुळे तोही फरक होऊ शकतो बरोबर आहे म्हणजे लिखित स्वरूपात तक्रार असणं हे खूप महत्वाचं आहे आणि अशा प्रकारची समिती प्रत्येक कार्यालयात असणं हे देखील महत्वाचं आहे महिला सुरक्षा आणि कायदा असं जेव्हा आपण म्हणतो विशेषतः कामाच्या ठिकाणी तेव्हा तुम्हाला असं वाटतं का की कामाच्या ठिकाणी महिलांनी काही स्वतः काळजी घ्यावी किंवा महिलांनी काही गोष्टी पाळाव्यात काही टाळाव्यात याबद्दल तुम्हाला काय वाटतं Uh, सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की प्रत्येक कामाच्या ठिकाणी एक काही कल्चर असतं म्हणजे आपण म्हटलं की एखादं मल्टीनॅशनल कंपनी आपण म्हटली तर ते त्यांच्याकडे वागण्याची बोलण्याची पद्धत वेगळी असते उदाहरणार्थ बऱ्याचदा आपल्या वरिष्ठांना सर म्हटलं जात नाही हात मानण्याची पद्धत असते किंवा त्याच्या व्यतिरिक्त एखादी दुसरी आपण छोटीशी फॉर्म घेऊ तर तिकडे सर म्हणणं मॅडम म्हणणं ही अतिशय कॉमन गोष्ट आहे त्यामुळे प्रत्येक कामाच्या ठिकाणी एक कल्चर असतं किंवा आपण काही ठिकाणी आपण बघितलं तर एकमेकांना भेटल्यावरती हँड करणं हे अतिशय कॉमन आहे पण त्या ठिकाणी जर का तुम्ही म्हणालात की नाही नाही मी हँड करणार नाही किंवा मी हँड केला तर आय एल फील ऑफेंडेड मी नमस्कारच करणार तिथे मी माझी संस्कृती घेऊन जाणार आहे तर हे प्रत्येक वेळेला शक्य होत नाही त्यामुळे आपण ज्या कामाच्या ठिकाणी असतो त्या ठिकाणचा वर्क कल्चरचा सन्मान करणं आणि ते पाळणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे दुसरी गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला अशी पाहिजे महिलांनी विशेषतः की अतिशय ज्याला हायपर सेन्सिटिव्ह म्हणतो तसं हायपर सेन्सिटिव्ह राहण्यामध्ये अर्थ नाही आहे याचं कारण असं आहे आप 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 की आपल्याला आपल्याबरोबरचे जे पुरुष सहकारी कर्मचारी आहेत तेही आपल्यासारखेच वेगवेगळ्या सांस्कृतिक किंवा कौटुंबिक पार्श्वभूमीतनं आलेले असतात आणि ते त्यांच्या काही विचारातनं नजर काही विचार करत असतात त्यामुळे थोडंसं त्यांचा विचार बदलण्यासाठी म्हणून आपल्याला जे काही करता येईल ते आपण करावं आणि त्यांच्याशी चर्चा करणं असेल अशी चांगले मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे असेल आपले विचार त्यांच्याबरोबर समोर मांडणं असेल या गोष्टी असतात सुदैवानी काय झालं की हा जो नवा कायदा आहे याच्या अंतर्गत प्रत्येक आस्थापनेमध्ये अशा प्रकारची अंतर्गत तक्रार समिती असणं हे जसं कंपल्सरी आहे तसंच प्रत्येक आस्थापनेतील कर्मचाऱ्यांना या कायद्याविषयी आणि ज्याला जेंडर सेन्सिटिव्हिटी जेंडर इक्वालिटी आपण ज्याला म्हणतो त्याविषयीचं ट्रेनिंग देणं हे सुद्धा या कायद्याखाली हे मॅन्डेटरी आहे हे कंपल्सरी आहे पण बऱ्याच आस्थापनांना अजून त्याची कल्पना नसल्यामुळे हे आ, का करायचं कशासाठी करायचं हे अजूनही आपल्याला सांगावं लागतं पण जितकं आपण ट्रेनिंग देऊ म्हणजे आस्थापनांनी किंवा संस्थांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की, की आपल्या कर्मचाऱ्यांना आपण जेंडर न्यूट्रॅलिटी जेंडर सेन्सिटिव्हिटीचं जितकं आपण ट्रेनिंग देऊ तितकं अशा दे। प्रकारचा गुन्हा तुमच्या <coughs> आस्थापनेत घडून त्यामुळे तुमची ब्रँड इमेज किंवा तुमच्या नावाला बट्टा लागण्याची शक्यता ही खूप कमी आहे बरोबर आहे दुसरा भाग असा आहे की अशा प्रकारची जर का तक्रार झाली तर त्या आस्थापनाचे जे मॅनेजर असतील किंवा मालक जे असतील त्यांनी ही तक्रार जसं एखादी मेडिको लिगल केस असते की एखादा डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरला जर का असं वाटलं की हा नॅचरल हे नॅचरल नाही आहे तर ते डॉक्टरांना पोलीस स्टेशनला कळवणं हे बंधनकारक असतं तसंच इथे सुद्धा केलेलं आहे की जर अशा प्रकारची तक्रार आली आणि त्या तक्रारीमध्ये त्या तक्रारीचं गांभीर्य लक्षात घेऊन गरजेप्रमाणे ते पोलीस स्टेशनला कळवणं हे सुद्धा अनिवार्य आहे त्या त्या संस्थेच्या मालकांवरती बरोबर आहे पण जिथे अनऑर्गनाइज्ड सेक्टर्स असतात म्हणजे नोकरीचं ठिकाण नाहीये पण महिला एक फ्रीलान्सिंग करते किंवा तिचं स्वतःचं काहीतरी एक तिने प्रोफेशन निवडलंय एकदा व्यवसाय करते तर अशा ठिकाणी जेव्हा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली अशा प्रकारचे म्हणजे जे तुम्ही मगाशी मुद्दे सांगितले त्यापैकी जर काही घडत असेल तर मग तिने काय करावं दोन अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत हे याच्यामध्ये दोन भाग आहेत ज्याच्यात तुम्हाला उत्तरं द्यायला आवडेल एक तर आपण अनऑर्गनाईज सेक्टर विषयी बोलतोय किंवा एखादी महिला तुम्ही म्हणाला तसं वैयक्तिक स्वतंत्र व्यवसाय करते आणि त्या निमित्त ती जेव्हा कामाला जाताना येताना किंवा इतर लोकांच्या संपर्कात येते त्यावेळेला तिला जर का अशा प्रकारच्या प्रकार हॅरेसमेंटचा त्रास झाला तर तिने काय करावं तर प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक सॉरी जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे एक कमिटी आहे जिकडे तिला तक्रार करता येते आणि त्यालाही अंतर्गत तक्रार समितीच असंच म्हटलेलं आहे आणि त्या समितीला साधारणतः न्यायालयीन अधिकार जे असतात चौकशीचे हा। ते त्या समितीला आहेत आणि समजा आता एखादी व्यक्ती व्यवसाय करते आणि त्यासाठी ती जर का एखाद्याकडे मार्केटिंगसाठी किंवा मा एखादा जॉब मिळवण्यासाठी गेली तिकडे तिला अशा प्रकारचा अनुभव आला तर अशा प्रकारची तक्रार ती पोलिसांमध्येही करू शकते आणि शिवाय त्या, त्या तक्रार समितीकडेही करू शकते तर तक्रार समितीला हे अधिकार आहेत की त्या दुसऱ्या व्यक्तीला बोलवून घेणं त्यांची काही कागदपत्रं असतील तर ती मागवून घेणं तो तपास करणं हे त्याच्यामध्ये याचा या, या उत्तराचा दुसरा भाग असा आहे की ह्या अंतर्गत तक्रार समिती ही ज्या ज्या आस्थापनेमध्ये दहा कर्मचारी किंवा पेक्षा जास्त कर्मचारी असतील तिथे तिथे अशा प्रकारची तक्रार समिती असणं हे बंधनकारक आहे तर यावेळेला बरेच जणांचा प्रश्न असा असतो की आमच्याकडे एकही महिला कामाला नाही मग तरी आम्हाला ही तक्रार समिती असणं बंधनकारक आहे का तर ते असू शकत कारण या सगळ्या तुमच्या कामकाजामध्ये तुमचा महिलांची ग्राहक म्हणून किंवा इतर काही कारणामध्ये इतर क्षेत्रामध्ये किंवा इतर आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या महिलांशी तुमचा संबंधच येत नाही असं होत नस नसणार कुठे ना कुठेतरी तुमचा महिला कर्मचारी कदाचित साफसफाई कामगार असतील किंवा इतर काही कारणाने तुमच्या आस्थापनेत येऊन पुरतं काम करून जाणारी महिला असेल किंवा ग्राहक असेल तर अशा प्रकारे सुद्धा तुमचा जर का इतर महिला कर्मचाऱ्यांशी किंवा इतर महिलांशी संपर्क येत असेल आणि त्यांना अशा प्रकारचा त्रास जाणवला तरी त्यांना तुमच्याकडे तक्रार करता आली पाहिजे तुमच्या कर्मचाऱ्याविरुद्ध त्यामुळे आमच्याकडे केवळ पुरुष काम करतात आमच्याकडे एकही महिला नाही हे याच्यासाठीचं कारण म्हणता येणार नाही कारण कायद्यात असं कुठेही म्हटलं नाहीये की तुमच्याकडे महिलाच असल्या पाहिजेत किंवा पुरुषच असले पाहिजेत किंवा मिक्स्ड असलं पाहिजे कायद्याने एवढंच म्हटलंय की साधारणतः दहा किंवा दहा पेक्षा जास्त कर्मचारी जिथे असतील तिथे ही तक्रार समिती नेमण्याची आवश्यकता आहे त्यामुळे हा एक आणखी महत्वाचा मुद्दा आपल्याला माहिती हवा बरोबर आहे आणि ह्यामध्ये जेव्हा महिला तक्रार नोंदवते एखादी तर त्यावेळी कायदा म्हटलं की त्याच्याबरोबर पुरावा हा एक भाग येतो तर मग इथं पुरावा असणं किती महत्वाचं आहे आणि तो कसा आपण निर्माण करायचा हो। म्हणजे महिलांसमोर एक प्रश्न असतो हो। हा महिलांविषयीच्या तक्रारीच्या बाबतीत नेहमीच मोठा प्रश्न असतो कारण कौटुंबिक याच्यामध्ये गेलं क्षेत्रात गेलं तर ते चार भिंतीच्या आत घडणारा गुन्हा असतो तिसरं कोणी पाहायला नसतं मग आम्ही पुरावा काय द्यायचा कार्यालयाच्या याच्यामध्ये सुद्धा विशेषतः महिलांच्याविषयी विशे जे काही लैंगिक छळाचे गुन्हे असतात हे साधारणतः आजूबाजूला कोणी नाही असं म्हणून केले जातात किंवा अशा प्रकारची तक्रार आली तर आपण कशाला मध्ये पडा किंवा आपण जर का विटनेस साक्षीदार म्हणून काम केलं तर त्या माणसाची नोकरी जाऊ शकते हा विचार आपल्याला खूप मागे खेचतो पण त्या महिलेला त्रास होतो आणि ती नोकरी सोडून जाऊ शकते तिचंही अर्निंग सोर्स जाऊ शकतो हा विचार आपल्याला फार कमी लक्षात येतो त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता परिस्थितीजन्य पुरावा हे सगळ्यात महत्वाचे असतात म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी त्या कामासाठी तुम्ही तिकडे होतात हे काम तुम्ही करायला तिकडे तुम्हाला आदेश होता ऑर्डर होती त्याप्रमाणे तुम्ही गेलात मग तिकडे बायोमेट्रिक असेल तर तुम्ही त्या आस्थापनेत एंटर केल्याचा पुरावा असू शकतो त्या काळी त्यावेळेला हा माणूसही तिथे होता हा पुरावा असू शकतो सो या गोष्टी ज्याला परिस्थितीजन्य पुरावा म्हणतात तो आपल्याला उपयोगात येऊ शकतो बरोबर आहे हा एक कामाच्या ठिकाणचा एक महत्वाचा विषय आहे त्याचप्रमाणे हल्ली आपण बघतो की कधी कधी महिलांच्या अशा तक्रारी की की येतात की काही फोन्स येतात किंवा ईमेल्स येतात आणि ते जे बोलणं असतं किंवा ईमेल्स जे असतात तर ते योग्य नसतात किंवा ते कुठेतरी एक वाईट अश्ली पद्धतीने अश्लील असू शकतं तर अशावेळी काय करायचं एकतर आपल्याला तक्रार करता येते दुसरी गोष्ट आपल्याला बघायला पाहिजे की हे तुमचं ईमेल काही हॅक करून केलेले आहेत का तर तसं असेल तर सायबर क्राईम सेलकडे तुम्हाला तक्रार करता येते आता आय टी ॲक्ट खूप स्ट्रिक्ट झालेला आहे प्लस वेगवेगळ्या प्रकारे तो ट्रेस करता येतो तर ही गोष्ट फार गरजेची आहे की बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण ईमेल केला फेसबुकवर लिहिलं मग ते डिलीट केलं तर आता काही त्याचा ट्रेस लागू शकत नाही किंवा ते पाहता येत नाही तर तसं नाही आहे आय टी ॲक्ट हा अतिशय स्ट्रिक्ट असल्यामुळे त्याचा ट्रेस कि हा कुठल्या आय पी एड्रेसवरनं आला आहे कोणी केलाय त्यावेळेला तर कम्प्युटर ऑन कुठला कम्प्युटर होता त्याच्यावरनं आलेला आहे अकाउंट असणं या सगळ्या गोष्टी ट्रेस होऊ शकतात त्यामुळे महिलांनी विशेषतः आपले वेगवेगळे फोटो टाकणं आपलं लोकेशन सांगणं आपले कारण हे फोटो डाउनलोड करून सुद्धा त्याचा गैरवापर करता येतो त्यामुळे स्वतःची वैयक्तिक माहिती आपण किती सार्वजनिक करायची आहे याबद्दल थोडंसं भान बाळगणं हे अतिशय गरजेचं आहे बरोबर आहे कार्यक्रमाची मॅडम आपल्या वेळ आता संपत आलेली आहे पण सगळ्यात जो एक मूळ मुद्दा असतो की महिलांनी तक्रार करावी का म्हणजे तक्रार करण्यामध्ये दे, देखील बऱ्याच महिला कचरतात की तक्रार नको करायला अनेक कारणं असतात की आपल्या घरातले वाद बाहेर जाऊ नयेत किंवा नोकरीच्या ठिकाणी भीती असते की आपलं पुढची जी ग्रोथ आहे ती थांबते तर त्याविषयी काय सांगाल सगळ्या सख्यांना हे खरं सांगायचं तर हे जितकं एकट्या वैयक्तिक महिलेच्या धाडसाचा प्रश्न आहे तितकाच हा एकत्रितपणे एकमेकांना सपोर्ट करण्याचाही प्रश्न आहे आपल्याकडे पूर्वी जी मी तू चळवळ होऊन गेली ती फार वेगळ्या दिशेने गेली पण त्याचा उद्देश तोच होता की तू घाबरू नकोस तू तक्रार कर आम्ही समजू शकतो तुला काय वाटतंय ते त्याच्यातनं काय निष्पन्न होईल कोर्ट कचेरीतनं जे सत्य होईल सत्य असेल ते बाहेर येईलच पण निदान तक्रार जर का आपण केली तर कुठेतरी अशा प्रकारच्या समस्या असतात हे तरी जगाकडे पोचलं पाहिजे त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींचा भाग आहे जितका तक्रारदार वैयक्तिक महिलेला हे धाडस करण्याची गरज आहे तितकंच इतर महिलांनी इतर समाजांनी याच्याकडे सहानुभूतीपूर्वक बघून ते समजून घेऊन त्याला आधार देण्याची सुद्धा तितकीच गरज आहे बरोबर आहे आणि मला वाटतं की जर अशा प्रकारचे बदल जर घडत गेले समाजात तर नक्कीच हे जे प्रश्न आहेत ते कमी कमी होत जातील कसा वाटला आजचा आमचा कार्यक्रम आम्हाला जरूर कळवा वेगवेगळी वेग माध्यमं आहेत त्यासाठी ती आपण बघून घेऊया फेसबुक मध्ये तुम्ही आपल्या प्रतिक्रिया अभिप्राय कळवू शकता डब्ल्यू 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 डॉट फेसबुक डॉट कॉम स्लॅश डीडी सह्याद्री सखी सह्याद्री अॅट जीमेल डॉट कॉम हा आमचा ईमेल आय डी आहे आमचा हा कार्यक्रम तसंच इतरही कार्यक्रम आपण पाहू शकता युट्यूबवर डब्ल्यू 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 डॉट युट्यूब डॉट कॉम स्लॅश डीडी सह्याद्री आणि ट्विटर हँडल आहे अॅट डीडी सह्याद्री आपले जे अभिप्राय आहेत ते जरूर कळवा मॅडम तुम्ही इथे आला आणि खूप छान माहिती आणि वेगवेगळे जे कायदे आहेत त्याबद्दल आम्हाला सांगितलं आमच्या सगळ्या सख्यांना त्यानिमित्ताने जागृती झाली आमच्या संपूर्ण टीम तर्फे सखी सह्याद्रीच्या मी आपली मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह नमस्कार